कोम सावळे रस्ता पूर्ण झाल्यावर परिसरातील नागरिकांचा प्रवास सुकर होणार आहे असे प्रतिपादन भाजपचे उत्तरायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी कोनसावळे रस्ता काँक्रीटीकरण कामाच्या भूमिपूजनावेळी केलं. उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या विशेष प्रयत्नाने केंद्रीय रस्ते विकास निधी अंतर्गत कोनसावळे रस्ता काँक्रीटीकरणासाठी 20 कोटी रुपये मंजूर झालेत. या विकास कामाचा शुभारंभ सोहळा सोमाटणे पेट्रोल पंप या ठिकाणी संपन्न झाला. पनवेल आणि उरण तालुका भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास होत आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून अनेक विकास कामे मतदारसंघांमधून होत असून विकासाची गंगा दोन्ही तालुक्यात वाहत आहे. त्यानुसार आमदार महेश बालदी यांच्या विशेष प्रयत्नाने केंद्रीय रस्ते विकास निधी अंतर्गत कोनसावळे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी 20 कोटी रुपये मंजूर झाले असून या विकास कामाचं आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन झालंय. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितलं की अनेक वर्षापासून उरण विधानसभा मतदारसंघात येणारा कोनसावळे रस्ता अत्यंत खराब असल्यानं रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहन चालक व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आमदार महेश बालदी यांना राज्य सरकार याकडे लक्ष देणार नाही हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी थेट केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार या रस्त्याचा विकास केंद्रीय रस्ते विकास निधीतून होणार आहे, त्यामुळे आमदार महेश बालदी यांनी चालक आणि प्रवाशांना नववर्षाची सुखद भेट दिली आहे. या भूमिपूजनावेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक बबन मुकादम, पनवेल पंचायत समितीचे उपसभापती वसंत काठवले, भाजप तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, भाताण ग्रामपंचायतीचे सरपंच सुभाष भोईर, उपसरपंच केशव गायकर, तुराडे सरपंच चंद्रकांत भोईर, गुळसुंदे सरपंच हरेश बोंडे, कोण सरपंच निलेश म्हात्रे, सावळे सरपंच प्रफुल्ल माळी, पळसपे उपसरपंच विजय गवंडी, कसळखंडचे उपसरपंच महेंद्र गोजे, माजी सरपंच अनिल पाटील तसेच सुनील माळी, वासांबे जिल्हा परिषद अध्यक्ष सचिन तांडेल, सरचिटणीस प्रवीण जांभळे, किरण माळी, प्रिया मुकादम, अविनाश गाताडे, प्रवीण ठाकूर, प्रवीण खंडागळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. पनवेल तालुक्यातला अतिशय महत्त्वाचा आणि पनवेलच्या आपण म्हणूया की दक्षिण भागातला या सगळ्या परिसराला दळणवळणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा. सर्व या परिसरामधल्या विविध कंपन्यांमध्ये जाणारे कामगार, या परिसरात राहणारे सगळे ग्रामस्थ आणि आता वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी झालेले कंटेनर या त्या सगळ्या परिसरातले सर्व कामगार, इथल्या या मोठ्या मोठ्या वसाहती आहेत त्या सगळ्या वसाहतीतले रहिवासी, या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असलेला हा कोनसावळा रस्ता याचं भूमिपूजन आज आपण आयोजित केलेलं होतं. खरं तर आमदार महेश बालदी साहेबांचं मनापासून अभिनंदन करूया आपण टाळ्या वाजवत की साधारणपणानं अलीकडच्या काळामध्ये दुरुस्त्यांची कामं जर कुठली झाली तर ती म्हणजे 5 लाख, 10 लाख, 20 लाख, 50 लाखाच्या घरामध्ये साधारणतः होतात. अगदी मोठा रस्ता साधारणतः करायचा झाला तर त्याला कधी कधी त्याच्यासाठी 1 कोटीपर्यंतचा खर्च होतो, पण सेंट्रल रोड फंडच्या माध्यमातून गडकरी साहेबांच्या माध्यमातून प्रयत्न करून आमदार महेश बालदी साहेबांनी 20 कोटी रुपये या रस्त्यासाठी आपल्यासाठी खेचून आणले. खरं तर दुरुस्ती करायची म्हटली असती तर 2 कोटी, 4 कोटी पण कमी पडले असते. अशा त्या ठिकाणी 20 कोटीचा जेव्हा रस्ता होईल तेव्हा आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आपली डोकेदोखी निघून जाईल. पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत, या प्रत्येकाला त्याच्या त्याच्या गावातली लोकं विचारत होते कधी होणार, काय करताय तुम्ही. दुर्दैव असं होतं की राज्यातलं सरकार बरोबर नाही, मग काय करायचं. अशा वेळेला केंद्र सरकारची मदत घेऊन केंद्र सरकारच्याकडून सुद्धा तो करत असताना या रस्त्यावरती खर्च झाला पाहिजे याच्यासाठी आग्रह आमदार महेश बालदी यांनी धरला आणि त्याच्यामुळे हे संपन्न होऊ शकलंय.